नमस्कार, मी शुभांगी पाटील, स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय उंडाळे. ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळे आयोजित ग्रामीण विकास विद्यार्थी संस्कार शिबिर हे ऑनलाइन शिबिर होत आहे. या ऑनलाइन शिबिरामध्ये मी डॉक्टर राहुल फसे यांना निमंत्रित करते. डॉक्टर राहुल फसे हे नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. त्यांचे शिक्षण MBBS DOMS झालेलं आहे. डॉक्टर हे कराडमध्ये त्यांचं विस्तृत असं हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये त्यांचं कार्य हे अविरत चालू आहे. त्याच पद्धतीनं त्यांनी इतर परदेशांमध्येही जाऊन अतिशय उत्कृष्टरित्या त्यांचं काम केलेलं आहे. त्याच पद्धतीनं त्यांना फेलोशिपही मिळालेली आहे. तसेच महात्मा आय बँक अँड आय हॉस्पिटल नागपूर याचेही सदस्य आहेत ते. तर आजच्या या ऑनलाइन शिबिराचा विषय असा आहे की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये विद्यार्थ्यांवरती होणारा परिणाम व मास्कचे महत्व, तसेच ऑनलाइन शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरती होणारा परिणाम, या विषयावरती ऑनलाइन मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय डॉक्टर राहुल फसे यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या ग्रामीण विद्यालयातील विद्यार्थ्यांना आपले बहुमूल असे मार्गदर्शन करून कोरोना विषयीची ही पार्श्वभूमी, त्याचे महत्व, मास्कचे महत्व आणि येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी कसं राहावं याविषयी मार्गदर्शन करावे. तर मी डॉक्टर राहुल फसे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर. मी डॉक्टर राहुल फासे आणि आपण यापूर्वी देखील या कार्यक्रमांतर्गत आपल्याच महाविद्यालयाच्या मार्फत हा कार्यक्रम घेतलेला होता. अतिशय उत्कृष्ट असा तो कार्यक्रम झालेला होता आणि आज पुन्हा एकदा याच प्लॅटफॉर्मवर यायला मला खूप आनंद होत आहे. सर्वप्रथम मी आपल्या सर्व स्टाफचे, आपल्या सर्व महाविद्यालयीन शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे आणि त्याचबरोबर नागरिकांचे आभार मानतो की मला ही संधी दिलेली आहे. आपण गेल्या, मला वाटते, नोव्हेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान हा कार्यक्रम घेतलेला होता की कोरोना आणि त्याच्या संदर्भात मुलांनी काय काळजी घ्यायची आहे किंवा कसा तो पसरतो. आज इतक्या दिवसांनी पुन्हा असं वाटतं की आपण तिथेच येऊन थांबलो आहोत. इतक्या दिवसांनी मध्ये आपल्याला सगळ्यांना वाटलं की आता COVID-19 गेला, कोरोना गेला, आपण मास्क लावायचे विसरलो, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं विसरलो, काही गोष्टी आपण टाळायला लागलो आणि पुन्हा या महामारीनं त्याचं मार्ग काढलं, डोकंवर काढलं आणि आपण पुन्हा या लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये अडकलो आहोत. तर हे परत का झालं, याच्या काय कारण आहेत, याच्या संदर्भात आपण काय काळजी घ्यायला हवी, आपण अजून पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये ती लाट आली तर त्याच्या संदर्भात काय प्रिकॉशन्स घ्यायचे, त्याच्या संदर्भात आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल. खास करून असं म्हटलं जातं की ही जी तिसरी लाट येणार आहे याच्यामध्ये लहान मुलांना त्याचा इन्फेक्शनचा प्रकार जो आहे तो जास्तीत जास्त होण्याची संभावना आहे. कारण पहिली लाट जी आहे त्याच्यामध्ये वयस्कर लोक जे आहेत, जे 60 इयर्स अँड अबाव जे आहेत, ते जास्त इन्वॉल्व्ह झालेले होते. दुसऱ्या लाटेमध्ये आता पाहतो आहोत आपण की यंग जे लोक आहेत, पॉप्युलेशन जे आहे, खास करून 30 वर्ष वयोच्या वरचं, त्या लोकांची इन्वॉल्वमेंट जास्त आहे. आणि म्हणून असं आपल्याला वाटते आता की येणारी जी तिसरी लाट असेल याच्यामध्ये खास करून लहान मुलं, किंबहुना 20 वर्षाच्या खाली, 15 वर्षाच्या खालील जी मुलं आहेत ती अफेक्ट होण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे. आणि आपली तयारी त्या दृष्टीने सुरू आहे की जर लहान मुलं जास्त अफेक्ट झाली तर आपण काय करायचं. त्या दृष्टीने आपली जी काही शासकीय यंत्रणा असेल, वैद्यकीय यंत्रणा असेल, हॉस्पिटल्स असतील, ते प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने याच्या तयारीला लागलेलं देखील आहे. देव करो ही लाट पुन्हा येऊ नये, तिसरी लाट येऊ नये, याच्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायचे, काळजी घ्यायची. पण ती आलीच तर त्याला कसं फेस करायचं याच्या दृष्टीनेही आपली तयारी सगळ्यांची सुरू आहे. तर साधारण आपण काय करायला पाहिजे की जेणेकरून याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक इन्फेक्ट होणार नाहीत, कोरोनाची जी चेन आहे ती आपल्याला कशी ब्रेक करता येईल. ब्रेक द चेन म्हणतो आपण, तसं आता जसं म्हटलंय की माझं कुटुंब माझी जबाबदारी, तसं लहान मुलांच्या बाबतीत असंच आहे
की ती देखील लहान मुलं देखील ही आपलीच जबाबदारी आहे. आपण जर त्यांच्या मनावरती बिंबवलं की या या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत, या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, मास्क कसा वापरायचा, सॅनिटायझेशन कसं करायचं, सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय, ते का पाळलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी जर आपण लहान मुलांच्या मनावरती जर बिंबवल्या तर त्यांना या गोष्टीचा थोडा तरी अंदाज येऊन ते या गोष्टीमध्ये आपल्याला सहकार्य करू शकतील. तर साधारण मी थोड्याशा काही स्लाइड्स तयार केलेल्या आहेत आणि आपण त्याच्यावरती एक थोडक्यामध्ये सगळी नजर टाकून घेऊयात. हा, तर आजचा आपला मुख्य विषय हाच आहे की तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना असणारा संभाव्य धोका व खबरदारी, त्याच्या संदर्भात आपण काय काळजी घ्यायची, त्याच्या संदर्भात आपण काही गोष्टी वरती आपण पटकन याच्यावरती थोड्याशी माहिती घेऊया. हे माझ्या मी स्वतः डॉक्टर फासे आणि डॉक्टर अस्मिता फासे, आमचं संस्कार नेत्र रुग्णालय हे NABH अॅक्रेडिटेड आय हॉस्पिटल आहे कराडमध्ये. हा COVID-19 विषाणू, कोरोना व्हायरस ज्याला म्हणतो आपण, साधारण त्याला स्पाइक्स असतात आणि हे म्युटेट होऊन आपण म्हणतोय की त्याचे व्हेरियंट येत आहेत. पहिली लाट आपण पाहिलं की मार्च 20 सुरुवात झाली, ती आली, परत पुढच्या लाटेमध्ये 21 सुरुवात झाली आणि आता तिसरी लाट जी आहे संभवतः पुढच्या October-November येण्याची दक्षता येण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला काही तयारी करायची आहे. तर मुलांसाठी खास मला सांगणं असंच आहे की कसा हा पसरतो कोरोना याच्याबद्दल आपण साधारण जर बघितलं तर आपण जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तर त्यावेळेला काय होतं की आपले जे काही ड्रॉपलेट्स नाकातून किंवा तोंडातून बाहेर पडत असतात ते समोरच्या व्यक्तीवर जातात आणि त्याला ते इन्फेक्शन होत असतं. किंवा आपण गर्दीच्या ठिकाणी गेलो की साहजिक आपण एकमेकाला कॉन्टॅक्ट होतो आणि एकाला झालेला जो कोरोनाचा हा विषाणू आहे हा दुसऱ्याच्या शरीरामध्ये पटकन प्रवेश करतो. त्यामुळे आपण सगळ्यांना सांगत असतो की खोकताना किंवा शिंक येत असेल तर तोंडावरती हात धरा, मास्क लावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. हस्तांदोलन हा सगळ्यात महत्वाचा आहे की आपण भेटल्यावरती एकमेकाला हातात हात देतो आणि मग इथूनच पुढे आपलं ते काय संसर्ग आहे तो वाढत असतो. आता त्याचं एंट्री जे आहे ती नाकावाटे किंवा तोंडावाटे आपल्या फुफ्फुसात जाते. ते आपल्याला दिसत आहे की ते मेन करून जे काही ऑर्गन इन्वॉल्व्ह झालेलं असतं कोविड कोरोना व्हायरसच्या याच्यामध्ये COVID-19 तर ते पहिल्यांदा लंग्स इन्वॉल्व्ह होतात. ते फुफ्फुसामध्ये त्याचा व्हायरस जातो आणि तिथे ते फुफ्फुस इन्वॉल्व्ह झालेले असतात. त्याची लक्षणं जर काय हे आपण जर पाहिलं तर साधारणपणे सर्दी, खोकला, ताप येणं, अंग दुखणं आणि खूप सारा अशक्तपणा येणं आपण पाहतो की सगळ्या हे सगळं ऍक्च्युली हे सर्दी, खोकला, ताप, अंग दुखणं हे सगळं आपल्याला आजपर्यंत कितीतरी वेळ झालेलं आहे. पण जर तुम्ही पाहिलं जे कोरोना झालेले पेशंट्स आहेत त्यांना जर विचारलं तर तुम्हाला अगदी आवर्जून सांगतील की यावेळेचं जे काही अशक्तपणा आहे तो वेगळा आहे निश्चितपणे. आणि म्हणून हा COVID-19 जो व्हायरस आहे किंवा त्याचं जे काही इन्फेक्शन आहे ते खूप सिव्हिअर आहे. तर या गोष्टींवरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की आपल्या घरात किंवा आजूबाजूला कोणालाही सर्दी, खोकला, ताप आला किंवा अंग दुखायला लागलं किंवा खूप अशक्तपणा आलाय या सगळ्या गोष्टी जर कोणाच्या मध्ये आढळून येत असतील तर त्याची पटकन कोरोनाची तपासणी करणं आणि त्याची ट्रीटमेंट घेणं हे खूप गरजेचं आहे. कुठला या पॅन्डेमिकच्या काळामध्ये जेव्हा आपण 7 चालू आहे असं म्हणत होतो तेव्हा कुठलाही आजारी रुग्ण जो आहे तो पहिले COVID-19 ज्या जी 7 सुरू आहे म्हणजे आता COVID-19 आहे तर जी 7 सुरू आहे त्याच साथीमध्ये तो रुग्ण आजारी आहे हे गृहित धरूनच त्याचं ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. आणि ते नसेल तर उत्तमच आहे पण असेल तर पटकन त्याचं मॅनेजमेंट होणं गरजेचं असतं. तर लहान मुलांनी काय करायचं आहे मग सतत की आपले हात स्वच्छ ठेवायचे. आता हात कसे स्वच्छ ठेवायचे, हात कसे धुवायचे त्याचे देखील काही स्टेप्स आहेत. साधारण तुम्ही जर पाहिलं याच्यामध्ये तर 1, 2, 3, 4, 5, 6 असे 6 स्टेप्स आहेत त्याच्या. तर सुरुवातीला तुम्ही हातावरती जे सॅनिटायझेशन किंवा सॅनिटायझर किंवा साबण घेणार आहात तो साबण घेतल्यानंतर ते हात हातावरती व्यवस्थित पसरायचे चांगले. त्याच्यानंतर हाताच्या मागच्या बाजूनं असे बोटांमध्ये किंवा क्रिवायसेस जे म्हणतो आपण या बोटांच्या मध्ये असे तुम्हाला पुन्हा हात स्वच्छ धाबून धुवायचे. त्याच्यानंतर अंगठ्याच्या इथे जायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा इकडच्या मागच्या बाजूला जायचं आहे, मनगटापर्यंत जायचं आहे दोन्ही हाताच्या. आणि ह्या सगळ्या झाल्यानंतर मग पुन्हा आपण पाण्याखाली हात स्वच्छ धुवायचा आणि तो साबण किंवा सॅनिटायझर जे आहे ते
काढून टाकायचं. तर या सहा स्टेप्स आहेत, अतिशय महत्वाच्या सहा स्टेप्स आहेत. नुसतं पाणी हातावर घेतलं किंवा सॅनिटायझर हातावर घेतला म्हणजे आपले हात स्वच्छ झाले असं बिलकुल नाही आहे. या सहा स्टेप्स जर आपण चांगल्या फॉलो केल्या तर आपले हात अतिशय स्वच्छ राहतील. या पद्धतीनेच प्रत्येकाला ती सवय लावायची. ही आमची युजुअली काय असतं, जे सर्जन्स असतात, जे युजुअली ऑपरेशन करणारे डॉक्टर्स असतात त्यांना ही सवय असते, पण आपल्या सगळ्यांना, आपल्या लहान मुलांना ही सवय नसतात. आपल्याला त्या अंगवळणी पाडून घ्यायच्या आहेत आणि त्या पद्धतीने जर आपण केलं तर आपण निश्चितपणे कोरोनाच्या व्हायरसला लांब ठेवू शकतो. तर ही हाताची जी स्वच्छता आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. वारंवार हात धुवायचा आहे, सॅनिटायझरचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. गर्दीमध्ये जाणं टाळायचं आहे, बिलकुल जायचं नाही या गर्दीमध्ये, की जेणेकरून आपलं सगळ्यांचं एकमेकाशी कॉन्टॅक्ट होणार नाही. सोशल डिस्टन्सिंग, 6 फूट अंतर एकमेकाच्या मध्ये राहिलं पाहिजे. मुलांच्या दृष्टीनं ते अवघड आहे परंतु ते करणं खूप गरजेचं आहे. त्यांनी पुन्हा काय करायचं आहे, लहान मुलांनी खास करून आपल्याला सवय असते की आपण सारखं नाकामध्ये कुठेतरी हात लावत असतो, डोळ्याला हात लावत असतो, तोंडामध्ये हात घालत असतो, पण हे सगळं जे आहे हे पूर्णपणे टाळलं पाहिजे. कारण आपल्या हातामधून ही जी काही घाण आहे ती नाकामध्ये किंवा डोळ्यामध्ये किंवा तोंडामध्ये ते विषाणू आपल्या शरीरात जाऊ शकतात. ते जाऊ नये ही काळजी घेण्यासाठी आपण आपल्या नाकाला, तोंडाला किंवा डोळ्याला हात लावायचा नाहीये. त्याचबरोबर मास्क लावणं, आता हे लहान मुलांसाठी जरी अवघड असलं तरी हे करणं हे खूप गरजेचं आहे. मास्क हा लावायलाच पाहिजे की जेणेकरून तुम्हाला इन्फेक्शन पासून लांब राहता येईल. आता या मास्कचे काही प्रकार असतात. आपण जर पाहिलं तर एक 3-ply मास्क असतो, किंवा आपण N95 मास्क पाहिलेले आहेत, आणि साधा कापडी मास्क आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे मास्कचे खास करून 3 प्रकार आहेत. आता जर पाहायला गेलं तर N95 मास्क जो आहे, जे खास करून डॉक्टर मंडळी किंवा आपण जे ICU काम करणारे जे स्टाफ आहेत, नर्सिंग स्टाफ आहे, हे खास करून N95 मास्क वापरत असतात. जर शक्य असेल तर सगळ्यांनी N95 जर मास्क वापरला तर अजून आपण सगळ्यांना याच्यापासूनच प्रोटेक्शन जे आहे ते खूप चांगलं मिळू शकते. पण जरी तो N95 नसेल तरी जर 3-ply मास्क, साधा सर्जिकल मास्क जो आहे तो जरी वापरला तरी तो चालू शकतो. हार्डली त्याची किंमत 4-5 रुपये सुद्धा नसेल किंवा 4-5 रुपये असेल. आणि तिसरा प्रकार जो आहे तो आपण जो बघतो की साधारण कापडी मास्क जो आहे तो आपण शिवून घेतलेला असतो. आजकाल बऱ्याच डिझाईन्स मध्ये, बऱ्याच नक्षीदार याच्यामध्ये सुद्धा हे मास्क येत असतात. जर कंपॅरिझन तुम्ही बघायला गेलात, जर साधा कापडी मास्क जो आहे त्याच्यामध्ये काय झालेलं असतं की त्याला जे प्रोटेक्शन आहे ते आहे बऱ्यापैकी, पण तो एकच लेअर असल्यामुळे त्याच्यातून सगळे अल्ट्राफाईन ड्रॉपलेट जे आहेत, ते अतिशय छोटे ड्रॉपलेट जे आहेत ते आपल्या शरीरापासून जाण्यापासून तो रोखू शकत नाही, त्यामुळे त्याची सेफ्टी जरा कमी असते. सर्जिकलचा जो 3-ply मास्क जो म्हणतो आपण, त्याच्यामध्ये ती सेफ्टी जी आहे ती आणखी जास्त आहे. त्याच्यामध्ये 3 लेअर असल्यामुळे ते ड्रॉपलेट्स पटकन आपल्या नाकामध्ये जाऊ शकत नाहीत आणि आपल्याला थोडं प्रोटेक्शन चांगलं मिळतं. आणि सगळ्यात बेस्ट जे म्हटलं जातं तो म्हणजे N95 किंवा FFP2 रेस्पिरेटर. हा मास्क मात्र अतिशय टाईट असतो, पूर्णपणे सील केलेला असतो आणि तुम्ही काही केला कुठलाही बाहेरचा कुठलाही ड्रॉपलेट किंवा कुठलाही व्हायरस, बॅक्टेरिया या मास्कच्या मधून आतमध्ये तुमच्या नाका तोंडामध्ये जाऊ शकत नाही. पण याच्यासाठी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की मास्क हा तुम्ही नाकाच्या वरती लावलेला गेलेला असला पाहिजे, की जेणेकरून हा जो मास्क आहे, अजून मास्क आहे, हा पण जर व्यवस्थित नाकाच्या वर लावला इथे असा आणि खाली सुद्धा तोंडाला पूर्ण असा जर कव्हर केला तरच त्याचा इफेक्ट राहणार आहे. आपण पाहतो आजकाल की मास्क सगळ्यांचा असा असतो, ही पूर्ण चुकीचं आहे. किंवा इथे असा लावलेला असतो, आम्ही बघतो इथे नाकाच्या खाली असा असतो, नाही, हे चुकीचं आहे. मास्क हा या पद्धतीनं इथे नाकाच्या वरतीच लावलेला गेलेला असला पाहिजे की जेणेकरून तुमचं नाक आणि तोंड, जिथून जास्तीत जास्त ड्रॉपलेट्स बाहेर जात असतात किंवा आतमध्ये जात असतात, ह्याच्यामध्ये छानपैकी कव्हर केले जातात. तर या पद्धतीनंच मास्क हा लावला गेलेला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला प्रोटेक्शन जे आहे त्याचं ते चांगलं मिळतं. मास्क हा स्वच्छ असायला पाहिजे. ओला मास्क असेल तर तो वापरू नका, दुसऱ्याचा मास्क तर बिलकुल वापरू नका. कापडी मास्क आपण जर वापरत असेल तर त्याच्यावरती 2-double mask जर वापरता आला तर जास्त चांगला आहे. आणि एकच मास्क जो आहे तो जास्त दिवस वापरू नका.
युजली काय करायचं की आज जो तुम्ही वापरलेला मास्क आहे तो साधारण 5 दिवसांनी पुन्हा तो काढायचा. एक 5 मास्क किंवा एक आठवड्यासाठी 4 ते 5 मास्क तुम्ही तयार करा. आज वापरलेला मास्क हा 5 दिवसांनी पुन्हा घ्या. आज वापरून झाला की तो व्यवस्थित स्वच्छ करून उन्हामध्ये वाळत ठेवा जर कापडी असेल तर, आणि N95 असेल तर नुसता तो स्टोअर करून जरी ठेवला तरी त्याची काही हरकत नाही. परंतु आज एक दिवस तो मास्क वापरल्यानंतर पुढचे 4 दिवस तो वापरू नका, 5व्या दिवशी वापरा. मग उद्या वापरलेला मास्क त्याच्यानंतर 5व्या दिवशी. असं करून जर तुम्ही मास्क वापरायला व्यवस्थित लागलात तर तो मास्कही स्वच्छ राहील आणि त्याच्यामधून अजून दुसरं कुठलाही तो इन्फेक्शन तुमच्या शरीरात होणार. आता आपण पाहतोय की म्युकॉरमायकोसिसचे पेशंट वाढायला लागले, तर असं म्हटलं जातं की हे एक कारण आहे की मास्क आपण एक एक महिना महिना दोन दोन महिने एकच मास्क वापरत असतो. अक्षरशः तो कळकट झालेला असतो पण तरी तोच वापरत असतो. आपण एक लक्षात घ्या, मास्क हा आपल्यासाठी लावायचा आहे. कोण पोलीस अडवतील किंवा आपल्याला दंड केला जाईल ह्या कारणासाठी मास्क लावू नका. तर तुम्हाला स्वतःला त्याचं प्रोटेक्शन मिळणार आहे, तुम्हाला स्वतःला त्याची सेफ्टी आहे, आणि या कारणासाठी आपल्यासाठी म्हणून हा मास्क जर तुम्ही वापरला तर त्याचा तुम्हाला बेनिफिट हा खूप जास्त मिळणार आहे. लॉकडाऊन मध्ये लहान मुलांच्या डोळ्यावर व शरीरावर अनेक दुष्परिणाम झालेले आहेत. त्याची जर आपण काही कारणं पाहिली तर मोबाईल आणि कम्प्युटरचा अतिशय जास्त वापर या कालावधीमध्ये झालेला आहे. बऱ्याच वेळेला मुलं आपण पाहतो की झोपून किंवा अंधारात मोबाईल पाहत असतात आणि त्याचा लाईट प्रखर असतो, डोळ्यामध्ये जाऊन डोळ्याशी खूप त्याचा त्रास त्या मुलांना होत झालेला असतो किंवा होत असतो. व्यायामाचा अभाव आणि अतिरिक्त खाणं, बाहेर जाऊ शकत नाहीयेत, घरातल्या घरातच आहेत, त्यामुळं नक्कीच व्यायाम हा होणार नाही आणि त्यांचं खाणं देखील जास्त झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचे वजन वाढायला लागलेले आहे, प्रतिकार शक्ती कमी झालेली आहे, आणि झोपून आणि अंधारात मोबाईल पाहिल्यामुळे मान पाठ डोकं दुखणं, डोळे लाल होणं, कोरडे पडणं ह्या सगळ्या गोष्टी खूप वाढलेल्या आहेत. मला इथं खूप आवर्जून सांगावं लागतं की या सगळ्या गोष्टींवरती आपण पालक म्हणून देखील याच्यावरती खूप जास्त लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. जेवढं शक्य असेल तेवढं आपण मोबाईल आणि कम्प्युटर पासून लांब राहिलं पाहिजे. हा आता क्लासच आहे, अभ्यासच आहे, तर त्याला आपण टाळू शकत नाही, पण जर शक्य असेल तर कम्प्युटरवरती केलं तर अजून तो जरा डिस्टन्स जास्त राहतं, मोबाईल फारच जवळ पकडला जातो. त्यामुळे या गोष्टी आपल्याला टाळता आल्या तर त्या केल्या पाहिजेत. व्यायाम मुलांच्याकडून करून घेतला गेला पाहिजे. त्यासाठी आपण जे वयस्कर किंवा जे काही पेरेंट्स आहेत त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, मुलांवरती लक्ष केंद्रित करून त्यांच्याकडून व्यायाम हा करून घेतला पाहिजे. त्यांच्या डाएटकडे प्रॉपर डाएट जातोय का ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आपण जर पाहिलं तर हे सगळे जे चित्र आहेत की नुसती मुलं दिवसभर कम्प्युटरवरती असतात किंवा मोबाईलवरती अशी जवळ घेऊन बसलेली असतात, डोळे चोळत असतात, डोळे लाल भडक झालेले असतात, शक्य झालं तर त्यांचं जे पोस्चर आहे ते तुम्ही पाहिले याच्यामध्ये स्ट्रेट बसायला सांगा मुलांना. मुलं अगदी अशी पूर्णपणे वेलून बसलेले असतात तसं न करता पूर्ण स्ट्रेट जर असतील कम्प्युटरवरती तर त्या कम्प्युटरच्या त्यांचं जे काही रेडिएशन आहे डायरेक्ट येणार त्याच्यापासून त्यांना संरक्षण मिळू शकतं. त्यामुळं या पद्धतीनं काही पॉस्चरवरची आपल्याला किंवा त्यांचं जी पोझिशन आहे याच्यावरती थोडस लक्ष द्यायला पाहिजे. अतिरिक्त खाणे व व्यायामाचा अभाव यामुळे वजन वाढणं, प्रतिकार शक्ती कमी होणं हे तर ऑटोमॅटिक आता होणार आहे. आपणच सांगतोय मुलांना बाहेर जाऊ नका, पण घरातल्या घरात त्यांच्या आहारावरती लक्ष देणं आणि त्यांच्या व्यायामाकडे लक्ष देणं हे आपल्याला करायला हवं. ऑनलाईन अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईलचा वापर हा 100% टाळला गेला पाहिजे. मोबाईल गेम्स नाही खेळले पाहिजेत. मोबाईलवरती बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या जितक्या टाळता येतील तेवढ्या टाळल्या पाहिजेत. हात स्वच्छ धुतले पाहिजेत मुलांनी सारखी, कारण मोबाईल हा एकमेव हा देखील अशी वस्तू आहे की ज्याच्यावरती खूप सारे विषाणू, बॅक्टेरिया, फंगस असतात आणि ते हातात सतत धरल्यामुळे ते परत इन्फेक्शन आपल्या डोळ्यामध्ये किंवा आपल्या नाकातोंडावरती जाणं जाऊ शकतं शरीरामध्ये. व्यायाम करायला पाहिजे सारखं मी पुन्हा सांगतोय. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर एक छोटासा व्हिडिओ आहे की आपल्या जे काही डोळ्याचं जे काही चित्र आहे म्हणजे आपल्याला दृष्टी कशी येत असते किंवा डोळ्याचं आपलं साधारण चित्र कसं असतं हे जे called photons
which bounce off solid objects in all directions before eventually reaching the eye. In order to see well, the tissue that they go through must be transparent. First, the cornea, located at the front of the eye. Then, the crystalline lens behind the pupil. Then, the vitreous body in the middle of the eye. Finally, they reach the retina, the eye's photographic plate, stopping at the retinal pigment epithelium, where they set off nerve pulses. These pulses are directed towards the optic nerve. लमाच्या नसेवरती हे लाईट सगळे जाते आणि या नसेतून ही आपली मेंदूकडे या जे सिग्नल जे आहेत ते मेंदूवरती जातात आणि या मेंदूमध्ये त्याचं आपल्याला एक इमेज तयार होते आणि मग आपल्याला पुन्हा दिसायला लागत असते. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला दृष्टी जी म्हणतो आपण ती येत असते. थँक्यू. हे थोडस थोडक्यात प्रेझेंटेशन होत. आणखी अजून आम्हाला काय याच्यावरती जर पाहिजे असेल तर आपण अजूनही मला काही विचारू शकता. धन्यवाद डॉक्टर, खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि मला वाटतंय हे छोटस मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना पालकांनाही उपयुक्त पडेल. तर आता मी थोडेसे त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारू इच्छिते की जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांचं आणि पालकांचंही प्रश्नांचं म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की बाबा हा मुद्दा आपल्या लक्षात आला नाही तर आपण काय केलं पाहिजे. ठीक आहे. तर मगाशी आपण बघितलं की कोरोना व्हायरस आता सगळीकडे पसरलेला आहे. आपण गेल्या वेळी ही तुम्ही येऊन मार्गदर्शन केलेलं आमच्या विद्यार्थ्यांना आणि पुन्हा अशीच वेळ आलेली आहे. आपण येऊ नये म्हणतो तरी पण पुन्हा अशी वेळ आलेली आहे. तर मला असं सांगा डॉक्टर की हा जो कोरोना व्हायरस रोग आहे तो कोणत्या प्रकारचा रोग आहे. हा व्हायरल व्हायरस आहे, विषाणू आहे. हा युजली कसं असतं की बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगस असे तीन प्रकार असतात. अँटीबायोटिक्स जे आहेत ते बॅक्टेरियावरती असतात आणि फंगस जे आहे ते बुरशी म्हणतो ज्याला आपण त्याला फंगस म्हणतात आणि विषाणू म्हणजे व्हायरस. तर कोरोना हा जो आहे हा विषाणू आहे, हा व्हायरस आहे. आणि ह्या कोरोना व्हायरस हा आपल्या शरीरामध्ये गेल्यामुळे हा कोविड-19 जो आहे तो आजार होतो आहे. ओके. आता आपण म्हणतो की आपल्या शरीरामध्ये हा कोरोना व्हायरस आहे तो जातोय, तर तो नेमका आपल्या शरीरातील कोणत्या भागावरती इफेक्ट किंवा परिणाम करतोय की जेणेकरून आपल्या शरीरात त्याचा प्रादुर्भाव होतो. आता होतं काय की जेव्हा आपण सर्वसाधारण पाहतो की जे इन्फेक्शन जे आहे ते कुठल्या तरी ज्या रुग्णाला तो कोरोना व्हायरस इन्फेक्ट झालेला आहे त्या रुग्णाकडून साधारण ज्याला झालेला नाही त्याच्याकडे इन्फेक्ट होताना पहिले तो नाकावाटे किंवा तोंडावाटे आपल्या फुफ्फुसामध्ये किंवा लंग्स ज्याला म्हणतो तिथे पहिले जातो आणि तिथं गेल्यावरती तिथलं त्याचं जे ऍक्शन ती सुरू झाल्यावरती तिथं लंग्स मध्ये ऍक्शन सुरू झाल्यामुळे तिथं जे काही फायब्रोसिस होतं जो लंग्सचा आपल्या स्पॉन्जिनेस असं स्पंज सारखे असतं तो कमी झाल्यामुळे आपल्या साधारणपणे ऑक्सिजन जे आहे ते कमी झालं जातं. प्रत्येकाचं ऑक्सिजन हे साधारण 97 to 100 हे प्रत्येक असं असतं. पण कोविड-19 इन्फेक्शन झालेला माणूस आहे ज्याला जास्त तो व्हायरसचं इन्फेक्शन वाढलेलं आहे त्याचं ऑक्सिजन जे आहे ते 95 खाली यायला लागत असतं. त्याचं कारण हेच आहे की त्याच्या लंग्सवरती किंवा फुफ्फुसावरती त्याचा जो जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे जी ऑक्सिजन साठवण्याची क्षमता असते ती कमी व्हायला लागलेली असते आणि म्हणून SpO2 जे आहे ते ड्रॉप व्हायला लागत असतं. ओके डॉक्टर, थँक्यू. आता मला सांगा की आपली ही ऑक्सिजनची लेवल आहे ती साधारणतः किती पासून किती पर्यंत असावी. 97 पर्यंत जर ऑक्सिजन लेवल राहत असेल तर ती निश्चितपणे नॉर्मल मानली जाते. पण 95 खाली जर जात असेल तर ते खूपच आपल्याला तसं चांगलं साईन म्हणू शकत नाही आपण. याच्यामध्ये एक करू शकतो की 6 मिनिट वॉक टेस्ट जी म्हणतो आपण 6 मिनिटे चालायचं. आपण चालायच्या आधी आपलं ऑक्सिजन लेवल किती आहे ही नोट डाऊन करायची. 6 मिनिटं आपण ब्रिस्क वॉकिंग करायचं, फास्ट चालायचं आणि 6 मिनिटं चालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपली ऑक्सिजन लेवल चेक करायची. जर ही 6 मिनिटं चालल्यानंतर ऑक्सिजन लेवल जर कमी होत असेल तरी देखील तुम्हाला लंग्समध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे हे प्रूव्ह होतं.
पण साधारण 96 खाली नक्कीच ऑक्सिजन असायला नाही पाहिजे 96-97. ओके डॉक्टर, ओके थँक्यू. आता मला सांगा की हा जो कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तो आपल्या शरीरामध्ये ज्यावेळी कोरोना इन्वॉल्व्ह होतो म्हणजे आतमध्ये येतो श्वसनाद्वारे, तुम्ही मगाशी जसं सांगितलं त्या पद्धतीनं, तर साधारणतः आपल्यामध्ये किती दिवस राहतो किंवा आपण त्याची काळजी किती दिवस घ्यावी? साधारण त्याचं पहिले 3 दिवस त्याचं रिप्लिकेशन जे आहे ते फास्ट होत असतं. पुढचे 7 दिवस म्हणजे साधारण 10 दिवसापर्यंत त्याचं जे काही इन्फेक्शनचे प्रमाण आहे ते खूप जास्त राहतं आणि त्याच्यानंतर मात्र तो पुन्हा पसरण्याची शक्यता फार कमी असते. म्हणून आपण 15 दिवसाचा पिरियड हा ठेवलेला आहे, किंवा आयसोलेशन पिरियड किंवा क्वारंटाईन पिरियड हा 15 दिवसाचा ठेवलेला आहे की ज्या ह्या 15 डेज मध्ये जास्तीत जास्त इन्फेक्टिव्हिटी किंवा दुसऱ्याला त्याचा प्रसार होण्याची शक्यता ही खूप जास्त असते. त्यातही पहिले जे 8 दिवस आहेत, 8 ते 10 दिवस आहेत, ते खूप जास्त क्रुशियल असतात. त्या पिरियड मध्ये आपण जास्त दुसऱ्या लोकांना इन्फेक्ट करू शकतो. ओके डॉक्टर, आता पुढचा प्रश्न असा होता की आपण म्हणतो की कोरोना हा शक्यतो मनुष्यामध्ये पाहायला जास्त मिळतं किंवा याला झाला इथे इतकी लोकसंख्या आहे की फॉरेन मध्ये असेल, लंडन मध्ये असेल, अमेरिकेमध्ये असेल, भारतामध्ये असेल, आणि भारतामध्ये आता तर आपण सातारा डिस्ट्रिक्ट बघतो की तिथे जास्त कोरोना प्रादुर्भाव आहे. मला असं विचारायचं होतं की फक्त हा मनुष्यालाच होतो की इतर आणखीन कोणाकोणाला हा कोरोना होतो? नाही, सध्या तरी अजून फक्त मनुष्यामध्येच त्याचा प्रादुर्भाव आहे. अजून दुसऱ्या अॅनिमल्स मध्ये वगैरे झालाय की नाही हे कन्फर्म आपल्याला अजून न्यूज आलेली नाही आहे तशी. ओके डॉक्टर, ओके. आता मला मगाशी जसं तुम्ही म्हणाला की आपली प्रतिकार शक्ती आपण वाढवली पाहिजे, बरोबर. आता बरेच विद्यार्थी पालक असे आहेत की त्यांच्याकडे त्यांची परिस्थिती त्या पद्धतीची नाहीये, जेणेकरून बदामच खाणार किंवा काजू खाल्ले की जेणेकरून दररोज पालेभाज्या त्यांच्या आहारामध्ये असतील किंवा दुग्धजन्य पदार्थ असतील, तर असं होत नाहीये बऱ्याच ठिकाणी. मी स्वतःही पाहिलेलं आहे, तुम्हालाही अनुभव आला असेल की परिस्थितीनुरूप आपण त्या विद्यार्थ्यांना तो आहार त्या दिवशी मिळत नाही. आपण म्हणतो की संतुलित आहार, संतुलित आहार म्हणजे डाळी आल्या, दूध आली, तूप आलं, हे सगळं आलं म्हणजे एकत्र ज्यावेळी आपण खातो त्यावेळी आपलं संतुलित आहार म्हणतो. तर आता जर आपण परिस्थिती बघितली आणि आता तर सगळं लॉकडाऊन आहे, त्यामुळे परिस्थिती फारच बिकट झालेली आहे, तर मला असं सांगावं असं वाटतं तुम्हाला की तुम्ही असं आमच्या विद्यार्थ्यांना पालकांना असं काही सांगू इच्छिता की जेणेकरून आपण घरच्या घरी जो साधा आहार असेल तो सुद्धा कसा घ्यावा, की जेणेकरून विद्यार्थ्यांमधली पालकांमधील किंवा घरातील इतर मंडळींची प्रतिकार शक्ती आहे ती वाढेल? नक्कीच. आता सध्या अडचणी खूप जास्त आहेत, काजू बदाम ह्या गोष्टी खाणं फार अवघड आहे, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणं देखील अवघड आहे. परंतु आपण घरात किमान मोड आलेले कडधान्य जे आहेत किंवा उसळी ज्या आहेत त्या जरी घेतल्या आपल्या आहारामध्ये, किंवा साधं एखादं बॉइल्ड एग मिळत असेल, अंडं जरी उकडून घेतलं त्यात ऑमलेट वगैरे करायची गरज नाही, नुसतं बॉइल्ड एग जरी घेतलंय आणि शक्य असेल तर पालेभाज्या, एवढं जरी तुम्ही केलं, मुळात कडधान्य, मोड आलेली धान्य, डाळी आणि आपले जी काही पालेभाज्या फळ आता आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहेत, फळं निश्चितपणे घ्यायला पाहिजे आणि शक्य असेल तर किमान एक उकडलेलं अंड, एवढं जरी केलं आपण तरी आपला बॅलन्स डाएट आहार हा संतुलित राहू शकतो. अगदी सगळ्यांनी काजू बदाम पिस्तेच खायला पाहिजे असं काही जरुरी नाही आहे. ओके डॉक्टर, ओके. आता एक शेवटचा प्रश्न असं विचारू इच्छिते की कोरोना झाल्यानंतर त्या व्यक्तीला एका रूम मध्ये बांधलं ठेवलं जात, बरोबर आहे, आणि जेवण असेल ते घरातली व्यक्ती त्यांच्या ताटातूनच देतात, बरोबर आहे. मग त्यावेळी त्या विद्यार्थ्यांमध्ये असेल किंवा पालकांमध्ये असेल त्यावेळी त्यांची झालेली मानसिकता कशी तयार होते आणि त्यावरती त्यांनी मात कसा केला पाहिजे? नाही, मला लक्षात नाही आलं काय म्हणाल, ऐकू नाही आलं मला, सॉरी. आता हा कोरोना झाला ना की त्या व्यक्तीला आपण बाजूला ठेवतो, बरोबर, घराच्या एका रूम मध्ये. तुम्हाला क्वारंटाईन होम म्हणून सांगितलं जातं, क्वारंटाईन का करायला लागतं असं मला विचारायचं होतं. ऍक्च्युली म्हणजे फार तुम्ही व्यवस्थित हा प्रश्न चांगला विचारलेला आहे की लोकांना असं वाटतं की मुळात त्या व्यक्तीला वाळीत टाकले, आपल्या इथे क्वारंटाईन म्हणजे वाळीत टाकले असं वाटतंय, तसं नाहीये ते.
आपण इनफॅक्ट दुसऱ्या बाजूनं विचार केला पाहिजे की त्या मनुष्य जो काही पेशंट आहे ज्याला तो कोविड झालेला आहे त्याची उलट आपल्याला मानसिकता स्ट्रॉंग करायची आहे, त्याची विल पॉवर वाढवायची आहे आणि त्याला आपण सपोर्ट द्यायचा आहे की आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. आपण फक्त आपण काळजी काय घ्यायची आहे की ज्या काही प्लेट्स आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यातून त्याचा कॉन्टॅक्ट होतोय त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये फक्त आपण येणार नाही आहोत, किंबहुना की तो जो त्याचा जो आजार आहे तो आपल्याला दुसऱ्या कोणाला होऊ नये आणि ही चेन आपल्याला ब्रेक करायची आहे. आपल्याला त्या माणसाला तोडायचं नाही, आपल्याला ह्या कोरोना व्हायरसची जी चेन आहे ती ब्रेक करायची आहे आणि म्हणून या गोष्टी आपल्याला टाळायच्या असतात की आपण त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये न येता आपण त्याच्याशी लांबून सगळं बोलू शकतो. आजकाल मोबाईल्स आहेत, इतके चांगले फोन आहेत, त्याच्यावरती त्याला संवाद साधू शकतो, त्याला काही पुस्तकं वगैरे लागणार असतील चांगली चांगली वाचण्यासाठी, तर या सगळ्या गोष्टी देऊन आपण त्याला जास्तीत जास्त आधार द्यायचा आहे आणि त्याचं जे काही मानसिक आरोग्य आहे ते आणखी जास्त चांगलं करायचं आहे. याच्यातून होतं काय की घरातल्या बाकीच्या लहान मुलं असू देत, बाकीचे जे काही मनुष्य असू देत, मंडळी असू देत, त्यांनाही एक वाटतं की नाही बाबा आपण आपले ह्या पेशंट बरा करण्यामध्ये ह्या सगळ्यांचा हात आहे आणि यातून देव न करू आपल्याला जरी इन्फेक्शन झालं तरी याच पद्धतीनं आपण जाणार आहोत, त्यामुळे आपल्याला घाबरायचं कारण नाही. हा एक बाकीच्या लोकांना देखील खूप त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपण देऊ शकतो. त्याला अगदीच त्याच्याशी काही बोलायचंच नाही, त्याला खूपच असं वाईट टाकल्यासारखं करायचं हे करायचं नाही आहे. याच्या अगेन्स्ट ऑपोजिट पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये आपल्याला डेव्हलप करायची आहे. ओके डॉक्टर, खूप छान सांगितलं तुम्ही. तर पाठीमागे तुम्ही खूप सुंदरच मार्गदर्शन केलेलं, त्याच पद्धतीनं आताही खूप छान झालेलं आहे, त्यात काही प्रश्नच नाही. आणि आम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची अगदी समाधानकारक तुम्ही उत्तरं दिलेली आहेत. तर मला असं वाटतं की आमचे ग्रामीण विद्यालयातील हे जे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, इतर सर्वजण हे जो आता व्हिडिओ पाहत आहेत, त्या सर्वांनाही त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि आपण या कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी किंवा आपण तुम्ही जे मगाशी म्हणालात की ही जी चेन आहे ती चेन आपण नक्कीच ब्रेक करण्याचा प्रयत्न करू. आणि हे जे ऑनलाईन शिक्षण आता सुरू, म्हणजे भविष्याकाळातलं माहित नाही तरी पण जरी ऑनलाईन सुरू राहिलं शिक्षण तरी सुद्धा नक्कीच आम्ही आमच्या डोळ्यांची असेल, विद्यार्थ्यांची असेल, पालकांची असेल काळजी घेऊ, आम्ही स्वतःही काळजी घेऊ, त्याच्यानंतर बाहेर जाताना इतरही मास्क वापरू. आणि जसं तुम्ही N95 मास्क सांगितलं तरी शक्यतो आम्ही असं आव्हान आमच्या विद्यार्थी आणि पालकांना करू की शक्यतो हाच मास्क तुम्ही घेऊन वापरा आणि तो व्यवस्थित धुवून त्याचं उन्हामध्ये वाळवून तो नंतर पुन्हा वापरा बाहेर जाताना. आणि शिंकताना वगैरे जरी शिंक आली तरी सुद्धा नाकावरती हात ठेवा वगैरे अशा पद्धतीच्या सूचना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणार आहोत विद्यार्थ्यांना त्यावेळीच ही देऊ. आणि आताही तुमचं मार्गदर्शन अतिशय सुंदर झालं, खूप छान प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि वेळात वेळ काढून तुम्ही इथं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळे. एक एक मिनिट मॅडम, अजून एक मला जस्ट थोडस आठवून मला आठवलं म्हणून मी सांगतो की अजून आपण पालक मंडळी काय करू शकतो की आता आपण बघतोय की गेली एक दीड वर्ष झालं मुलं घरात आहेत तर मुलांच्या मानसिकतेमध्ये खूप फरक येतोय. तुम्हाला काही गोष्टी ऑब्झर्व करायच्या आहेत की त्यांचं चिडचिडेपणा वाढलेला आहे का किंवा ते आपल्या सगळ्या मंडळींना अवॉइड करतायत का किंवा त्यांच्या मानसिकतेतला होणारा जो छोट्यातला छोटा बदल जो आहे हा पालकांनी ऑब्झर्व करायचा आहे. पालकांनी आपण म्हणतोय मुलांना की व्यायाम करा, तुम्ही मोबाईल टाळा, पण ती मोबाईल टाळायचा असेल त्यांनी तर त्यांना कोणाला तरी ते कोणाशी तरी बोलले पाहिजेत. तर आपल्याला पालकांना जो आहे हा मुलांसोबतचा संवाद वाढवला पाहिजे. होतं काय की हा मुलांनी मोबाईल नाही खेळायचं बरोबर आहे, बाहेर नाही जायचं, पण त्यांनी करायचं काय, याच्यासाठी मुलांनी पालकांबरोबरचा आणि पालकांनी मुलांबरोबरचा संवाद वाढवला पाहिजे. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण घरात एकत्रपणे बसलो तर आपण मोबाईल टाळू शकतो, तर या पद्धतीनं सगळ्यांनी एकत्र केलं, नुसतं त्या मुलाला सांगणं की तू मोबाईल खेळू नको आणि आपण मोबाईलवरती खेळत बसतो तर ह्याच्याने ते मुलं शिकणार नाही. तर हा दोन्हीकडून झाला पाहिजे की जेणेकरून मग आपण मुलांना सांगू शकू की तुम्ही मोबाईल पासून लांब राहा किंवा या गोष्टीपासून लांब राहा. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ह्या ऑब्झर्व करायला पाहिजेत आणि आपल्याला त्या मुलांना सोबत घेऊन या लाटेतून बाहेर पडायचं आहे. खूप छान तुमचं अनमोल असं मार्गदर्शन
लाभलेला आहे आमच्या विद्यार्थ्यांना पालकांना. धन्यवाद डॉक्टर, खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही या ऑनलाईन शिबिराच्या माध्यमातून केलेलं आहे. तर मगाशी तुम्ही सांगितलं की जे मास्कचे विविध प्रकार होते त्या विविध प्रकारामधले बऱ्याच जणांना परवडेबल असं नसतं, कारण सर्वसामान्य लोक आपण आहोत आणि त्या सर्वसामान्य लोकांना N95 सारखे मास्क तर परवडेबल नाहीत. आणि त्यातल्या त्यात आताही कोरोनाची परिस्थिती जवळजवळ 1.5 वर्ष सुरू आहे. तर त्याच अनुषंगाने स्वातंत्र्यवीर दादासाहेब माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामधील माजी प्राचार्य श्री BP मिरजकर सर हे आता आपल्याला घरच्या घरी मास्क शिवून आपल्या कोरोनाच्या काळामध्ये स्वतःचं रक्षण कसं करायचं यावरती स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत. तर मी मिरजकर सरांना विनंती करते की त्यांनी आपलं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आहे ते सुरू करावं. सर नमस्कार सर्वांना. ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळेच्या वतीने विद्यार्थी संस्कार शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आदरणीय डॉक्टर फासे सर यांनी आपणाला आपल्या आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घ्यायची या संबंधीनं मार्गदर्शन केलेलं आहे. आता हे मार्गदर्शन करत असताना साधारणपणे दैनंदिन व्यवहारात आपण कोणकोणती पथ्ये पाळली पाहिजेत, आपला आहार कोणता, विहार कोणता यासंबंधी माहिती सांगितली. आणि ही माहिती सांगत असतानाच त्यांनी कोरोनाच्या संबंधीनं आपण कोणती काळजी घ्यायची हे सांगितलं. कारण आज कोरोना म्हणजे जागतिक महामारी अशा पद्धतीची समस्या संपूर्ण जगापुढं येऊन ठेपलेली आहे. आणि माझ्या माहितीनुसार तर अगदी प्रत्येकापर्यंत हा कोरोना येऊन ठेपलेला आहे. तर या कोरोनाच्या काळामध्ये आपण कोणती त्रिसूत्री वापरायची हेही त्यांनी सांगितलं. तर त्यामधील एक भाग म्हणजे मास्क. तर मास्कचा आपणाला वापर केला पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, आज आपण ऑनलाईनच हे सगळं शिबिर घेत आहोत, पण आज ना उद्या कोरोनाचा बहर ओसरेल तर इथून पुढे आपणाला आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना मास्क वापरलाच पाहिजे. परंतु हा मास्क वापरत असताना अडचण कोणती येते पा, जरी आपण यूज अँड थ्रो मास्क जरी म्हटलं तरी साधारण 10 रुपयाच्या आसपास बसतो. चांगल्या पद्धतीचा मास्क घ्यायचं म्हटलं तर 30 ते 35 रुपयापासून पुढे आहे. मग आपणाला हा जर मास्क घरच्या घरी बनवता आला तर उत्तमच होईल. मग घरच्या घरी बनवायचं म्हटलं तर प्रत्येकाकडे शिलाई मशीन आहे अशातला भाग नाही. तरीही शिलाई मशीन नसली तरी सुद्धा आपणाला आपल्या घरामध्ये असणाऱ्या साहित्याच्या मदतीनंच कशा पद्धतीनं मास्क बनवायचं हे आपणाला पाहिजे आहे. ठीक आहे, आता व्यवस्थितपणे बारकाईने लक्ष द्या. त्यामध्ये असणारी मापं कोणती आहेत ती मापं वहीमध्ये लिहून ठेवा आणि आता आपण मास्क बनवायला सुरुवात करूया. ओके, आता आपण मास्क कसा बनवायचा हे पाहणार आहोत. यासाठी आवश्यक असणारं साहित्य म्हणजेच आपल्या घरामध्येच आपण सतत वापरत असणारी कंपास पेटी. विशेषतः त्या कंपास पेटीमधील आपणाला काय हवा आहे तर पेन्सिल, त्यानंतर कंपास, त्यानंतर पट्टी किंवा टेलरकडे जो टेप असतो मोजायचा तो टेप असेल तर अतिशय छान. त्यानंतर खुणा करण्यासाठी मार्कर, कात्री, दोरा व सुई. कापडाची निवड करत असताना शक्यतो आपण कॉटनच्या कापडाचीच निवड करावी. त्यानंतर जर घरामध्ये आपणाला अशा पद्धतीनं ताट किंवा प्लेट असेल तर ती प्लेट साधारणपणे आपली ती प्लेट 10 इंच व्यासाची असणं गरजेचं आहे. 10 इंच व्यास किंवा सेंटीमीटरमध्ये जर आपणाला सांगायचं झालं तर अशा पद्धतीनं सांगता येईल पा, साधारणपणे 26 सेंटीमीटर व्यासाची प्लेट आपण घ्यायची आहे.
प्लेट आवश्यकच आहे अशातला भाग नाही. प्लेट का सांगितली याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेन. अशा पद्धतीनं आपण साहित्य गोळा केलेलं आहे, त्याचबरोबर पेपर आणि याला इलॅस्टिक म्हणतात पा. साधारणपणे 2 रुपये मीटर याप्रमाणे हे बाजारात मिळतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला मास्क बनवण्यासाठी या साहित्याची गरज आहे. आता प्रत्यक्ष आपण मास्क कसे बनवायचे ते पाहूया. सर्वप्रथम आपण या कंपासमध्ये 5 इंच किंवा 5 इंच म्हणजेच साधारणपणे 13 सेंटीमीटर असा अंतर घ्यायचं आहे. हे अंतर घेतल्यानंतर पुन्हा काय करायचं आहे पा, वर्तमानपत्रामध्ये साधारणपणे त्याच्या मध्यवर्ती व्यवस्थितपणे आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि मार्किंग केल्यानंतर 5 इंच किंवा 13 सेंटीमीटर त्रिज्येचा वर्तुळ आपणाला काढायचा आहे. हा वर्तुळ काढून झाल्यानंतर पुन्हा काय करायचं आहे पा, आता हा वर्तुळ काढत असताना आपल्यामध्ये जर 5वीची विद्यार्थी किंवा काही लहान मुलं असतील तर त्यांना व्यवस्थितपणे वर्तुळ आखता येणार नाही, म्हणून आपण हे 10 इंच व्यास असणारं प्लेट किंवा एखाद्या डब्याचं झाकण घेतलं तर आकार काढत असताना अजिबात कुठेही हलणार नाही आणि व्यवस्थित आकार आपणाला आलेला दिसेल. तर यासाठी प्लेटचा वापर करायचा आहे किंवा कंपासचा वापर करायचा आहे. हे केल्यानंतर आपणासमोर आता छानपणे वर्तुळ झालेलं आहे. हे वर्तुळ कात्रीच्या साह्यानं आपण कापून घ्यायचं आहे. तर हे कापत असताना अगदी व्यवस्थितपणे कापायचं आहे. छानपणे वर्तुळ आपलं तयार झालेलं आहे पा. आता या वर्तुळाचा काय करायचं आहे, तर सुरुवातीला अशा पद्धतीनं त्याची अर्धी घडी घालायची आहे, म्हणजे बरोबर आपणाला अर्ध वर्तुळ मिळालं पा. त्यानंतर पुन्हा आणखीन एक घडी घालायची आहे, म्हणजे वर्तुळाचा आपणाला 1/4 1/4 भागच दिसेल. आता यामध्ये काय आहे पा, साधारणपणे इकडं आपणाला ही 2 टोकं दिसत आहेत आणि इकडच्या बाजूला 1 टोक दिसतंय पा. तर इकडं जे 2 टोकं दिसत आहेत त्या 2 टोकाच्या बाजूला बरोबर आपणाला 1 इंचावरती आपणाला खून करायची आहे किंवा मार्किंग करायचं आहे पा, 1 इंच. आता आपण हा मास्क शिकवतोय हा लहान मुलांसाठी शिकवतोय पा, पण मोठ्या माणसांसाठी जर बनवायचं असेल तर आपणाला 1.25 इंच खून करावी लागेल आणि लहान मुलांसाठी बरोबर 1 इंचावरतीच खून करायची आहे. लक्षात येते का सर्वांना, दिसते का पा. हां, अशा पद्धतीनं इथं 1 इंचावरती खून करून घ्यायची आहे. आता हे मार्किंग केल्यानंतर पुढे काय करायचं आहे पा, पुढे अतिशय सोपं आहे परंतु लक्षात राहणार नाही. आपण कोणत्या बाजूला खून केलेली आहे पा, हे 2 बाजू इकडं आहेत आणि इकडे एकच आहे पा, पॅक आहे. तर इथं मार्किंग केल्यानंतर बरोबर असा हा कागद धरायचा या दोन्हीपैकी एक, आणि या ठिकाणी जिथं मार्किंग केलेलं आहे तिथंपर्यंत आणायचं आहे आणि अशी घडी करून घ्यायची. आता ही घडी केल्यानंतर इथं आपल्याला अर्धगोल दिसेल पा. तर हा जो अर्धगोल दिसतोय त्या अर्धगोलाच्या बरोबर आपण पेनाच्या साह्यानं, आपल्याकडे पेन असेल, पेन्सिल असेल किंवा आणखीन जे काय असेल त्याच्या साह्यानं बरोबर रेष ओढून घ्यायची आहे. म्हणजे इथं आपल्याला हा अर्धगोल दिसतोय पा. हा अर्धगोल आहे तो अर्धगोल बरोबर पुन्हा आपल्याला कागद आयासाच पूर्णपणे धरायचा आहे आणि हा अर्धगोल कापून घ्यायचा आहे. हा अर्धगोल आपला कापून झालेला आहे आणि छानपणे जसं डमरू असतो डमरूप्रमाणे आपल्याला
आकार मिळालेला आहे. छानपणे असा डमरूचा आकार मिळालेला आहे. आता आपणाला काय करायचं आहे, तर हा जो आकार आहे हा आकार आपणाला कपड्यावरती काढायचा आहे. तर कापडाची निवड करत असताना शक्यतो आपण कॉटनचं कापडच निवडावं, टेरिकॉटचं कापड निवडू नये. नवीन कापड असेल तर उत्तम, परंतु नवीन कापड जरी नसेल तरी आपल्या घरामध्ये जुनी जी कपडे आहेत त्या जुन्या कपड्यामध्ये अशा पद्धतीनं आपणाला चौकोनी पीस घ्यायचा आहे. जुनं कापड असेल तर त्याला व्यवस्थितपणे इस्त्री करून घ्या. त्याची मापं किती आहेत ते पहा, मी तुम्हाला मोजून दाखवतो. रुंदी आहे ती बरोबर आपणाला 11 इंच ठेवायची आहे. पहा 11 इंच रुंदी आहे ती 11 इंच आपणाला ठेवायची आहे. आणि लांबी जी आहे ही लांबी आपणाला 13 इंच ठेवायची आहे. पहा लांबी 13 इंच ठेवायची आहे. आणि अशा पद्धतीनं 13 बाय 11 इंचाचा आपणाला आयत घ्यायचा आहे. या आयतावरती हा कागद अशा पद्धतीनं ठेवायचा आहे आणि व्यवस्थित जसा कागदाचा आकार आहे तशा पद्धतीनं आपणाला तो आकार काढून घ्यायचा आहे. कागदावरती कागदाचा जो आकार आहे तो जसाच्या तसा आपणाला आकार काढून घ्यायचा आहे. अगदी तंतोतंत आपणाला आकार काढून घ्यायचा आहे. अतिशय नाजूक हाताने व्यवस्थितपणे आकार काढून घ्यायचा आहे. आता आपणाला हा असा आकार मिळाला. हा असा आकार मिळाल्यानंतर पुढं काय करायचं आहे पा, की या कागदाच्या म्हणजे पेपरच्या आपणाला 2 घड्या घालायच्या आहेत. किंवा 2 घड्या घातल्यानंतर कापताना जर अडचण होत असेल तर पहिल्यांदा पहिला आकार कापून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर हा दुसरा आकारसुद्धा आपण काढून घ्यायचा आणि तिथं नंतर कट करायचा. कारण लहान मुलांना कदाचित कापड दोन्ही आकार एकदम कापता येणार नाहीत, कारण असं घडी ठेवल्यानंतर इकडं तिकडं विस्कटण्याची शक्यता आहे. तर त्यांनी काय करावं, 2 वेगवेगळे आकार कापडावरती काढून घ्यावेत आणि त्यानंतर दोन्ही आकार कापून घ्यावेत. कापायला सुरुवात करत आहोत. अगदी शिस्तीत जिथं आपण मार्किंग केलेलं आहे तिथे व्यवस्थितपणे कापड कट करायचं आहे. मी तर अशी सूचना देईन, एकदम दोन्ही आकार कापून घेण्यापेक्षा एक एक आकार तुम्ही कापून घ्या. एकदम असं दोन्ही कापड धरताना खूप मोठं आपल्याला कौशल्य लागतं. अशा पद्धतीनं हलण्याची शक्यता असते तेव्हा एक एक आकार कापून घ्या. किंवा इथं जर आपणाला टाचण्या लावता आल्या, ज्याला पेपर पिन आपण म्हणतो, तर त्या पेपर पिन लावल्या तरी चालतील. अशा पद्धतीनं आपलं पेपरचं कटिंग झालेलं आहे आणि आपणाला 2 आकार मिळालेले आहेत. पा आता हे 2 आकार मिळाल्यानंतर पुढं काय करायचं आहे पाहूया. आता आपणाला शिवणकाम बघायचं आहे. तरी शिवणकाम बघत असताना हा जो आकार आहे या आकाराच्या खाली बरोबर साधारणपणे 1 इंच एवढ्या अंतरावरती अशा पद्धतीनं हाताने रेष ओढून घ्यायची आहे. दोन्ही बाजूकडून रेष ओढून घ्यायची आहे. आता ही रेष का ओढायची आहे, तर त्याचं कारण ज्यावेळी आपण प्रत्यक्ष शिवणकामाला सुरुवात करत असतो तर शिवणकामाला सुरुवात करत असताना सरळ रेषेमध्ये आपलं शिलाई आहे, जी शिलाई येण्यासाठी म्हणून आपण ही रेष ओढायची आहे. आता शिलाई काम करत असतानाही कापड हलण्याची शक्यता आहे पा, तर त्याच्यासाठी आपण आपल्याकडे जर पिन असतील पेपर पिन तर त्याचा आपण वापर करायचा आहे. कसा वापर करायचा आहे पहा.
अशा पद्धतीने आपण जर पिन लावल्या तर आपण शिवणकाम करत असताना हे दोन्ही जी कापड आहेत हे दोन्ही कापड हलणार नाहीत. आता तुम्हाला समजावं म्हणून मी काय केलेलं आहे, तर कपड्याच्या रंगाचा रंग पांढरा आहे त्याच्याबरोबर विरुद्ध कलर मी म्हणजे वेगळा असा उठून दिसावा असा रंग वापरलेला आहे. नाही तुम्ही मात्र मास्क शिवत असताना ज्या रंगाचं कापड आहे त्याच रंगाचा दोरा वापरायचा आहे. आता इथं वास्तविक पाहता पांढऱ्या रंगाचं कापड आहे आणि पांढऱ्या रंगाचाच दोरा वापरणं गरजेचं आहे, परंतु शिलाई कशा पद्धतीनं द्यायची हे समजावं म्हणून मी विरुद्ध रंगाचा दोरा वापरलेला आहे. तर आता ही शिलाई करत असताना पा ज्यांच्याकडं शिलाई मशीन आहे त्यांना काहीच अडचण नाही, त्यांचं पटकन होणार आहे आणि शिलाई व्यवस्थित येणार आहे. तर इथं आपण सुरुवातीला हे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि याच्यावरच आपल्याला शिलाई करायची आहे. सुरुवातीला इथे दोन वेळा दोरा शिवून घ्यायचा आहे पा, जे हलणार नाही. आणि त्यानंतर पहा कशा पद्धतीने शिलाई करतोय. लहान लहान टाके आपण घ्यायचे आहेत, लांब लांब टाके घ्यायचे नाहीत. अशा पद्धतीनं हातानं आपण शिवणकाम करायचं आहे. आता ज्यांच्याकडं मशीन आहे त्यांना काहीच अडचण येणार नाही, त्यांचं पटकन शिवून होईल. पण मशीन जरी नसेल तरी मशीनसारखेच आपण लहान लहान टाके जर घेतले तर छानपणे आपला मास्क तयार होतो आणि तो उसवत सुद्धा नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला शेवटपर्यंत शिलाई घ्यायची आहे. दुसऱ्या टोकाला आपली शिलाई आलेली आहे, तर या ठिकाणी आपणाला दोन तीन वेळा तिथं सुई ओवून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं एक बाजू आपली शिवून झालेली आहे. आता हा विरोधी रंग वापरल्यामुळं तुमच्या लक्षात आला असेल पा शिलाई कशा पद्धतीनं आहे ती. आता अशाच पद्धतीने शिलाई या बाजूला सुद्धा आपल्याला करावयाची आहे. दोन्ही बाजूनं शिलाई आपली मारून झालेली आहे. आता ह्या टाचण्या काढून घ्यायच्या आहेत. ह्या टाचण्या काढून झाल्यानंतर छानपणे शिलाई झालेली आहे पा. आता पुढचा भाग कोणता आहे, तर हा जो आकार आहे तो बरोबर मध्ये आपण धरायचं आणि हा जो दोन्ही भाग आहे हा दोन्ही भाग अशा पद्धतीने आपल्याला ओढायचा आहे. आणि त्यानंतर पुन्हा इथून इकडे शिलाई मारायची, इथून इकडे शिलाई मारायची, इथून इकडे शिलाई मारायची आणि इथून इकडे शिलाई मारायची. पण ही शेवटची शिलाई मारत असताना साधारणपणे एवढ्या अंतरावरती शिलाई मारायची नाही. तर आता इथंही शिलाई मारत असताना आपण मार्किंग करून घ्यायचं आहे पा. म्हणजे पुन्हा आपणाला शिलाई मारत असताना अडचण येणार नाही अशा पद्धतीनं इथंसुद्धा मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थितपणे आपली शिलाई होईल. आता मात्र टाचण्या नसल्या तरी चालतील, व्यवस्थितपणे मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनं मार्किंग त्या आकाराप्रमाणे करून घ्यायचं आहे, इकडेही मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आता आपण शिवायला सुरुवात करत आहोत. पटकन समजावून मार्किंग अशा पद्धतीने केलेलं आहे. शिवणकाम करत असताना ही दोन्ही टोकं व्यवस्थितपणे येतील अशा पद्धतीने टोकं आली पाहिजेत आणि नंतर मग शिवायला सुरुवात करायची आहे. लक्षात आलं का सर्वांच्या, जे हा मास्कचा आकार आपणाला बरोबर दिसेल पा. आता आपण शिवत आहोत.
एवढा भाग आपण न शिवताच ठेवायचा आहे, परंतु इथपर्यंत आल्यानंतर इथं 2-3 टाके असे घ्यायचे आहे. आता पहा चारी बाजूला आपला हा मास्क शिवून झालेला आहे. आता इथून पुढे काय करायचं पहा, हा जो शिलाईचा भाग आहे तर इथं आपणाला छोटे छोटे असे कट घ्यायचे की जेणेकरून मास्क व्यवस्थितपणे आतून दुमडला जाईल. सर्व बाजूने असे कट घ्यायचे. आता मोकळा भाग आहे इथून आपण हा मास्क आहे हा उलटवून घ्यायचा आहे. पहा हा व्यवस्थितपणे अशा पद्धतीनं उलटवून घ्यायचा आहे. हा उलटवून घेत असताना आपल्याजवळ असणारा पेन किंवा पेन्सिल याचा वापर करायचा आहे. पहा पेन्सिलचा भाग घेऊन आपण अशा पद्धतीने त्याची दोन्ही टोकं काढायची आहेत, तसंच पलीकडच्या बाजूने पण. आता हा आपला मास्क तयार झालेला आहे. पहा इथं जर आपण व्यवस्थितपणे इस्त्री जर केली तर अधिक छानपणे त्याचा आकार बसतो. यानंतर आता काय करायचं आहे पहा, इलॅस्टिक बसवण्यासाठी 1 सेंटीमीटर एवढी घडी करायची आहे आणि इथून अशी शिलाई मारायची आहे. तशाच पद्धतीनं इकडं जो आपला जो भाग शिल्लक होता तो अगोदर आपण शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही शिलाई मारल्यानंतर पुन्हा इकडंसुद्धा हा भाग दुमडून घ्यायचा आहे. म्हणजे आपला हा मास्क तयार झाला. तर पहिल्यांदा मी इथे शिलाई मारून घेतो आणि मास्कमध्ये या ठिकाणी इलॅस्टिक कशा पद्धतीनं ओवायचं ते तुम्हाला सांगतो. आता आपणाला इलॅस्टिक जे आहे ते 6.5 इंचाचं इलॅस्टिक आपणाला घ्यायचं आहे. तर 6.5 इंचाचे 2 तुकडे घ्यायचे आहेत आणि 2 तुकडे घेतल्यानंतर हा जो भाग होता हा भाग आपण आता व्यवस्थितपणे शिवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे इलॅस्टिक अशा पद्धतीनं ओवून घ्यायचं आहे. आणि ओवून घेतल्यानंतर ही जी दोन्ही टोकं आहेत ही दोन्ही टोकं आपण सुई दोऱ्याच्या साह्यानं शिव अशा पद्धतीनं आपण ही दोन्ही टोकं घेतलेली आहेत आणि दोन टोकं आपणाला जोडून घ्यायचे आहेत. हा जो शिलाई केलेला भाग आहे हा व्यवस्थितपणे असा आत ओढून घ्यायचा आहे, म्हणजे तो आपणाला दिसणार नाही. अशा पद्धतीनं आता आपला हा मास्क तयार झालेला आहे. पा एकंदरीत आपण काय केलं तर या मास्कसाठी आपणाला लागणारं साहित्य आणि त्याची कृती काय केली तुमच्या लक्षात आली ना एकाच. तर आपण यासाठी साहित्य वापरलं कोणकोणतं, तर कापड, दोरा, सुई, मेजर टेप, कात्री, कंपास, पेन्सिल, मार्कर, त्यानंतर गोलवा आकार व्यवस्थित यावा, वर्तुळ बरोबर यावं म्हणून 10 इंच व्यासाचं आपण ताट वापरलं. प्रथम आपण कागदावरती ताटाच्या साह्यानं वर्तुळ काढून घेतलं, त्यानंतर त्या वर्तुळाच्या 4 घड्या केल्या. मध्य 4 घड्या केल्यानंतर मध्य टोकापासून 1 इंचावरती अंतर घेतलं आणि कागदाचा जो 2 टोकं होती तिथपर्यंत भाग दुमडून घेतला आणि दुमडून घेतल्यानंतर आपणाला हा अशा पद्धतीने आकार मिळाला. हा आकार आहे तर हा आकार आपण पुन्हा कापडावरती ठेवला, त्या पद्धतीने कापड कापून घेतलं आणि शिवणकाम केलेलं आहे
आणि हा मास्क तयार झालेला आहे। तर आता आपल्या सर्वांच्या लक्षात आला असेल की हा मास्क कशा पद्धतीने बनवायचा, याला इस्त्री केल्यानंतर अजून आपल्याला तो सुपीरियर दिसेल। ओके विद्यार्थी मित्रो, आता आपण कशा पद्धतीने मास्क बनवायचा हे पाहिलं, बनवाल ना तुम्ही? मला खात्री आहे की या पद्धतीने मास्क बनवा आणि उद्या ज्यावेळी तुम्ही ऑफलाईन शाळा सुरू झाल्यानंतर जेव्हा शाळेत याल त्यावेळेला आपल्याजवळ एकच मास्क असणं उपयोगाचा नाही, तर कमीत कमी दोन मास्क तर आपल्याजवळ पाहिजेत, दिवसभर एकच मास्क वापरता येणार नाही। आणखीन एक मी तुम्हाला असं सांगेन, आपल्या कुटुंबातले जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सदस्यांना तुम्ही घरच्या घरी आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मास्क बनवायला काही हरकत नाही, म्हणजे आपली पैशाची बचत होईल, नवनिर्मितीचा आनंद होईल। तर या पद्धतीनं सर्वांनी घरी मास्क बनवावे अशा पद्धतीने मी आवाहन करतो। या शिबिराच्या निमित्तानं मला आपल्यासमोर मास्क कसे बनवायचे हे मार्गदर्शन करण्याची संधी संस्थेनं दिली, याबद्दल मी आपल्या ग्रामीण विकास संस्थेचे मार्गदर्शक संचालक आदरणीय ॲडव्होकेट आनंदराव पाटील उर्फ राजाभाऊ यांनी मांडली आणि त्या कल्पनेनुसार स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयाचे प्राचार्य माननीय बी आर पाटील सर, त्याचबरोबर विद्यालयाचे पर्यवेक्षक माळी सर, भोगाव हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक आदरणीय श्री सूर्यवंशी सर, ही शिबिर ऑनलाईन यशस्वी करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा असणारे ICT विभागाचे प्रमुख श्री शेवाळे सर हे संयोजकांनी मला ही जी संधी दिली याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।